नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेत तच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आई असतानाच आहे. म्हणजे ही जी रेसिपी आहे तर ती आई असताना तिनं बनवलेली आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केले होते मेथीचे लाडू. सो तसंच यावेळी ना मी तुमच्यासोबत डिंकाचे लाडू शेअर करणार आहे. आणि शॉर्टमध्ये सुद्धा मी एका दाखवले होते पण ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले होते आणि आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण बऱ्याच जणांची ही सुद्धा रिक्वेस्ट होती की फुल प्रॉपर असा तू एक व्हिडिओ टाक डिंकाच्या लाडूचा. त्याच्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. सो चला, जास्त वेळ न घालवता आपण डिंकाचे लाडू बनवायला स्टार्ट करूयात. तर डिंकाचे लाडू बनवण्यासाठी ना इथे सगळ्यात सुरुवातीला मी घेतले अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक. हे बारीक करून थोडंसं भाजून घेतले जेणेकरून टेस्ट छान येते. आणि 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम तीळ आणि आपल्या आवडीनुसार मनुके घ्यायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्यात, त्याचबरोबर डिंक तळून घेतलेलं आहे आणि 1/2 किलो उडदाची डाळसुद्धा भाजून घेतली आहे. त्यानंतर इथे वापरणार आहे मी 1/2 किलो तूप. कुठलंही तूप घेऊ शकता. मी शक्यतो डेअरीचं तूप वापरते पण आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून हे वारणाचं वापरते आहे. आणि 1/2 किलो गूळ. त्यानंतर भाजलेल्या उडदाच्या डाळीचं ना पीठ बनवायचं आणि ते सुद्धा तूप टाकून छान भाजून घ्यायचं जेणेकरून पिठाचा उग्र असा वास येत नाही आणि लाडू टेस्टला सुद्धा छान लागतात. त्याचबरोबर बाकी जे काही जिन्नस होते जसं की बदाम आहे, काजू आहे, डिंक आहे, तीळ आहेत आणि खसखस, हे सुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता मी बदाम आणि काजू ना उखळामध्ये कुटून घेतले जेणेकरून जास्त बारीक होत नाही आणि ओबडदोबड छान लागतात. आणि कढईमध्ये 1/2 किलो तूप टाकायचं. तूप मेल्ट होते तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात. मी खारीक आणि खोबरं थोडंसं भाजून घेतलेले जेणेकरून ना खोबऱ्याचा खूपच वास येत नाही आणि लाडूसुद्धा टेस्टला खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर ना बाकी हे जे सगळे जिन्नस आहेत ते खारीक आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतले आणि सगळं हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं जेणेकरून ना ते व्यवस्थित मिक्स व्हावं. तोपर्यंत आपलं एका बाजूला तूपसुद्धा मेल्ट झालेलं आहे. तुपामध्ये आता मी जो गूळ घेतला होता 1/2 किलो तो घालणार आहे आणि तोसुद्धा एकत्र करून घेणार आहे. मागच्या वेळी जर तुम्ही मेथीचे लाडू बघितले असतील ना तर तुम्हाला कळलं असेल की तेव्हा मी एकदम बुडबुडे येईपर्यंत गूळ ठेवला होता. पण यावेळी तसं नाही करणार आहे. बुडबुडे येईपर्यंत जर गूळ ठेवला ना तर मग चाचणी थोडीशी कडक होते. आणि यावेळी आपण खारीक खोबरं भाजून घेतलेले त्याच्यामुळे मग ते जास्त कडक होतं मिश्रण आणि लाडू बांधायला त्रास होतो. त्याच्यामुळे फक्त तुपामध्ये गूळ मेल्ट होईपर्यंत मी म्हणजे विरघळून घेणार आहे फक्त. आणि त्याच्यानंतर ना गूळ त्या बाकी मिश्रणामध्ये घालणार. तर बघा आता गूळ छान मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये आणि आता तो बाकीचे जे काही जिन्नस आपण एकत्र केले होते त्यामध्ये घातला आहे. हे मिश्रण मिक्स करताना चमचाचाच वापर करायचा जेणेकरून ते चटका बसणार नाहीतर मग सुरुवातीला चटका बसू शकतो. आणि थोडंसं थंड झालं म्हणजे कोमट असतानाच, थोडंसं गरम असतानाच ते हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं दाबून ठेवायचं. दाबून ठेवल्यानंतर म्हणजे ते कोरडं पडत नाही जसं आपण शेवाचे लाडू वगैरे करतो ना त्या पद्धतीनं. सो अगोदर दाबून घेतलं आणि नंतर एक एक असा लाडू वळायला घेतला. हे लाडू बनवताना ना थोडे थोडेच बनवायला घ्या, नाहीतर काय होतं एकत्र जर खूप सारं बनवायला घेतलं तर बांधायला खूप जास्त त्रास होतो. तर बघा आपले पौष्टिक असे डिंकाचे लाडू तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.